काँग्रेसकडून पूर्व मतदारसंघासाठी एम के देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यानंतर उमेदवार बदलण्यात आला होता. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना एम के देशमुख यांनी अपक्ष म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. काय म्हणाले देशमुख पाहूयात. च्या वतीने काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. माझी उमेदवारी जाहीर झाली होती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय होऊन माझ्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे. पक्ष पातळीवर याबाबत आम्ही आमची मागणी अजूनही लावून धरलेली आहे. मला अपेक्षा आहे की पक्ष माझ्या उमेदवारीबद्दल गौरवीच्या घरी. मला मिळालेली उमेदवारी ही धर्मनिरपेक्ष पक्षाच्या वतीने मिळाली होती. औरंगाबाद शहरातील मागील 25 वर्षापासूनचा माझा सहवास सर्व जाती धर्मातील लोकांसाठी सहकार्याचा आणि सौहार्दाचा राहिलेला आहे. हा विचार करून मला उमेदवारी मिळाली होती. विशेषत हिंदू समाजातून मराठा समाजातून ही उमेदवारी जाहीर झाली होती. आणि सुमारे 25-30 वर्षानंतर पहिल्यांदा शहरामध्ये मराठा समाजाला नेतृत्व करण्याची संधी ही पक्षाकडून दिली होती. ही बाब आम्ही पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर कळवलेली आहे आणि आम्ही अजूनही आशादायी आहोत की पक्ष माझा याबाबत विचार करील. धन्यवाद. तुम्ही किती अर्ज दाखल केले पक्षाकडून दाखल केला आहे का? दोन्ही अर्ज दाखल केलेले आहेत. मी दबाव म्हणून तर माघार वगैरे घेणार नाही.